माझ्याकडे रेल्वेच्या असंख्य प्रवाशांकडनं सतत तक्रारी येत आहेत, मेसेजेस येत आहेत की मध्य रेल्वेने आणि पश्चिम रेल्वेने नवीन वातानुकूलित गाडी सुरू केल्या, गाड्या सुरू केल्या, स्वागत आहे करतं, पण त्यांनी एक लक्षात घ्यायला पाहिजे होतं, या गाड्या विशिष्ट वर्गासाठी आहेत, जे धनवान आहेत, जे पैसे देऊ शकतात त्यांच्यासाठी आहे, पण तुम्ही ह्या गाड्या नेमक्या जेव्हा नोकरीवर जायची वेळ असते त्या काळामध्ये त्या सुरू केल्यामुळे आणि मूळ गाड्या बंद रद्द करून गेल्यामुळे नोकरीवर जाणारा जो गरीब मध्यमवर्ग आहे ज्याला 200 आणि 250 रुपयाच्या पासने तो जातो, त्याला 200 रुपये प्रतिदिन तिकिटाने जायची पाळी आली तर तो भिकेला लागेल. म्हणून आपण असले असे उद्योग न करता माझी आपल्याला प्रार्थना आहे की आपण त्वरित या एसी गाड्या ज्या पीक आवर्स मध्ये सुरू आहेत त्या बंद कराव्यात किंवा तुमच्या वेळा बदलाव्यात, पण ज्या मूळ गाड्या आहेत ज्यांच्या वेळा होत्या त्या वेळा तशाच ठेवून जनसामान्य प्रवाशांना दिलासा द्यावा ही माझी आपल्याकडे प्रार्थना आहे. अन्यथा लोक रस्त्यावर येतील, रुळावर येतील, याची आपण गंभीर दखल घ्यावी अशी दोन्ही मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना माझी हात जोडून विनंती आहे. मुंबई के रेल यात्रियों को बहुत तकलीफ हो रही है, मैं बहुत सारी उनकी दिक्कतें और कंप्लेंट सुन रहा हूं. इस माध्यम से मैं मध्य रेल और पश्चिम रेल के महाप्रबंधकों को प्रार्थना करता हूं कि आपने जो एसी गाड़ियां शुरू की है वो अच्छी है, लेकिन जो वक्त आपने चुना है वो गरीबों के लिए सही नहीं है. हमारे एक गरीब आदमी 200 रुपये के रोज की टिकट निकालकर आपके वातानुकूलित ट्रेन से यात्री नहीं कर पाएगा. इसलिए मेरी प्रार्थना है अगर हो सके तो पहले तुरंत आप पहले जो पीक आवर्स कहा जाता है जबकि लोगों को नौकरी पे जाना है या नौकरी से आना है उस जो घंटे हैं उसमें आपकी ये एसी गाड़ियां न रखे, जो पुरानी गाड़ियां जो समय पे चल रही थी उसी तरह रखिए और लोगों को राहत दीजिए. ये मेरी आपसे प्रार्थना है.